वेलकम टू आवर यूट्यूब चैनल स्मार्ट मैथ साइंस टीचर। आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार इयत्ता सातवी। तर चला आपण आज सुरुवात करूया। आपण पाहूया पूर्णांक संख्यांचा गुणाकार। हे गुणाकार समजून घेण्याआधी आपण एक उदाहरण पाहूया। मयुरी शाळेतून घरी जाताना तिची सायकल पंक्चर झाली। पंक्चर काढण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते। तेव्हा तिला सुशांत, स्नेहल आणि कल्पनाने प्रत्येकी 5 रुपये उसने दिले। त्यामुळे तिच्याजवळ आता 15 रुपये उसने गोळा झाले आणि सायकलची दुरुस्ती झाली। तिनं उसनं घेतलं म्हणजेच कर्ज। म्हणजे हे कर्ज आपण ऋण या चिन्हानं दाखवतो। म्हणजे आता मयुरीवर 15 रुपयाचे कर्ज होते। म्हणजे तिच्याजवळ आता किती रुपये होते तर ऋण 15 रुपये। आता असंच म्हणता येईल तिनं प्रत्येकाकडून 5-5 रुपये उसने घेतले। त्यामुळे वजा 5 अधिक वजा 5 म्हणजेच एकूण तिच्याकडे ऋण 15 रुपये हे झालेले आहेत। आता 3 वेळेस ऋण 5 आपण घेतलं म्हणजे याचाच अर्थ 3 × ऋण 5 = ऋण 15 असं देखील आपल्याला म्हणता येईल। आता आपण ऋण 4 पाढा करूत। ऋण 4 × 0 म्हणजे 0। ऋण 4 × 1 म्हणजे ऋण 4। ऋण 4 × 2 म्हणजेच ऋण 4 हे 2 वेळा घेऊन त्यांची बेरीज केली तर त्याचं उत्तर येते ऋण 8। ऋण 4 × 3 म्हणजेच ऋण 12। आता इथं जर आपण निरीक्षण केलं तर जसं जसं त्याचा ऋण 4 गुणक हा 1-1 वाढला तसं गुणाकार जो आहे तो 4 का होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे। म्हणजेच आता हाच जर आपण पुढं असंच केलं ऋण 4 × 4 केलं तर ऋण 16 येईल। तसंच जर आपण त्याला आता 0 कमी कमी केला गुणक तर काय होईल, हा जो आहे तो गुणक जर कमी करून वाढवला तर तो या प्रकारे होईल ऋण 4 × ऋण 2 = 8, ऋण 4 × ऋण 1 = 4 आणि ऋण 4 × 0 म्हणजे उत्तर 0 होत जाईल। या ठिकाणी काय होईल, जर गुणक वाढत असेल तर गुणाकार जो आहे तो काय होईल त्या याच्याने कमी होत जाईल आणि गुणक जर कमी झाला तर गुणाकार जो आहे तो 4 काय होत जातो, वाढत जातो। म्हणजेच आपल्याला याच्यावरून काही नियम भेटतात, ते नियम कोणते ते पाहू। पहिला नियम आहे 2 ×(2) गुणाकार ×(2) येतो। म्हणजेच 4 × 2 = 8। म्हणजे ते दोन्ही जर ×(2) असतील तर त्याचा गुणाकार हा ×(2) असतो। म्हणजेच ×(धनसंख्या) याचं उत्तर जे आहे ते धनसंख्या येते। जर 1 ×(1) असेल आणि 1 × (1) असेल तर यांचा गुणाकार जो आहे तो हा ऋण 5 असते। म्हणजेच धनसंख्या × ऋणसंख्या याचं उत्तर ऋणसंख्या किंवा ऋणसंख्या × धनसंख्या याचं उत्तर ऋणसंख्या। तिसरं आहे 2 ×(0.5) गुणाकार ×(0.5) येतो। आता ऋणसंख्या × ऋणसंख्या जर घेतल्या तर त्याचं उत्तर जे आहे ते धनसंख्या येते। म्हणजे आपण इथं याच्यामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे 3 × ऋण 5 याचं उत्तर ऋण 15 आलेलं आहे। तसं 4 × ऋण 2 याचं उत्तर ऋण 8 आलेलं आहे। आपल्याला सोबत दिलेल्या सारणीमध्ये ऋण 5 पाढा दिलेला आहे तर आपल्याला ऋण 6 आणि ऋण 7 पाढा तयार करायचा आहे। तो तयार करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तर ऋण 5 × ऋण 3 याचं उत्तर 15 आहे। ऋण 5 × ऋण 2 = 10। ऋण 5 × ऋण 1 = 5। ऋण 5 × 0 = 0। ऋण 5 × 1 = 5। ऋण 5 × 2 = 10। ऋण 5 × 3 = ऋण 15। ऋण 5 × 4 = ऋण 20। म्हणजेच जेव्हा 2 ×(2) विचार केला तर उत्तर जे आहे ते धनसंख्या आलेलं आहे। जेव्हा 2 ऋणसंख्या असतील तेव्हासुद्धा उत्तर जे आहे ते धनसंख्या येते आणि जर 1 ×(1) आणि 1 ×(1) असेल तर उत्तर जे आहे ते ऋणसंख्या येते। मग यावरूनच तुम्ही ऋण 6 आणि ऋण 7 याचे देखील पाढे तयार करू शकता। तसंच इतर कोणतेही आपण पाढे यावरून तयार करू शकतो। आता आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार पाहूया। जेव्हा आपण ×(धन)ला ×(धन)ने भागतो तेव्हा त्याचं उत्तर हे ×(धन)ते हे आपल्याला माहीत आहे। तर आता ×(धन)ला जर ऋण पूर्णांकाने भागल्यानंतर काय होते
हे एका उदाहरणावरून पाहूया. इथं 7/2 म्हणजे 7/2 असं देखील लिहिलं जातं. या 7 आपण जर कन्वर्ट केलं 7/1 आणि खाली 2 2 तर इथं 7 आपण बाजूला काढून घेतले आणि 1/1 आणि 1/2 यामध्ये त्याला कन्वर्ट केलं म्हणजे 7/1 1/1 याचं उत्तर येईल 7/1 म्हणजेच 7 आणि छेदस्थानी 2 म्हणजे जेव्हा आपण एखाद्या धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागतो तेव्हा त्याचं उत्तर हे नेहमी ऋण असतं. लक्षात घ्या, जेव्हा धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागले जाते तेव्हा येणारं उत्तर हे ऋण असते. आता पाहूया ऋणपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागणे. यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे. 13/2 म्हणजेच 13/2 म्हणजेच 13/2 याला आपण कन्वर्ट केलं 1/13 आणि 1/2 मध्ये. त्यानंतर 1/1 घेतलं 13/1/2 पुन्हा 1 आणि 1 यांचा गुणाकार येतो 1 आणि 1/1 म्हणजेच त्याला आपण कन्वर्ट केलं 1/1 13/2 म्हणजेच 1/ जेव्हा 1 आणि 1 म्हणजेच जेव्हा 2 ऋणसंख्येचा आपण गुणाकार करतो त्याचं उत्तर धन येते. म्हणजेच 1/1 हे झालं 1 आणि 13/2 म्हणजेच 1/13/2 म्हणजेच 13/2. याचप्रमाणे आपण कोणत्याही संख्येचं पडताळून पाहू शकतो. उदाहरणामध्ये 25/4 किंवा 18/2 म्हणजे जेव्हा आपण याला पडताळून पाहू की ऋणपूर्णांकाला जेव्हा आपण ऋणपूर्णांकाने भाग करण्याचा प्रयत्न करू तेव्हा येणारं उत्तर हे धनपूर्णांक असेल. आणि जेव्हा आपण एखाद्या शून्येतर म्हणजे एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागतो तेव्हा मिळणारा भागाकार लिहित असताना छेद हा नेहमी धनपूर्णांक असावा असं संकेत आहे. म्हणजे छेदस्थानी आपण काय करतो धनपूर्णांक संख्या ही लिहित असतो. आपण जेव्हा धनपूर्णांक ऋणसंख्या यांचा आपण भागाकार पाहिला तेव्हा आपल्याला 3 गोष्टी लक्षात येतात. आणि हे भागाकाराचे नियम हे गुणाकाराच्याच नियमासारखे आहेत. पहिला नियम म्हणजे जेव्हा आपण धनपूर्णांकाला धनपूर्णांकाने भागतो म्हणजेच 2 ऋणपूर्णांकाचा जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा येणारं उत्तर ही धनसंख्या असते. जेव्हा आपण 2 ऋणपूर्णांक संख्येचा भागाकार करतो तेव्हासुद्धा येणारं उत्तर हे धनसंख्या असते. आणि जेव्हा 1 धनपूर्णांक आणि 1 ऋणपूर्णांक यांचा आपण भागाकार करतो तेव्हा नेहमी उत्तर हे ऋणसंख्या येते. म्हणजेच आपण जसे गुणाकारात नियम होते तसेच भागाकाराचे देखील नियम आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण या पूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार या संदर्भात सराव संच पाहूया.